जय जय रघुवीर समर्थ गणाधीश जो ईश सर्वा गुणांचा मूलारंभ आरंभ तो निर्गुणाचा नमो शारदा मूल चत्वार वाचा नमो पंथानंद याराघवाचा सुखासारिके पूर्ण वैराग्य जाचे वसिष्ठा परी ज्ञान योगेश्वराचे कवि वाल्मीका सारिका मान्यैसा नमस्कार माझा सद्गुरु रामदासा जय जय रघुवीर समर्थ। सदा रहे संतोष में धर्म आप दृढ़ धार, सदा रहे संतोष में धर्म आप दृढ़ धार, आशा एक गुरुदेव की और न चित्त विचार। ज्याच्या मनामध्ये इतर कोणतीही आसक्ती नाही, प्रपंचाविषयी कुठलीही आसक्ती नाही, कुठलीही आशा आणि आकांक्षा अंतःकरणामध्ये शिल्लक राहिलेली नाही, ज्यांनी मोह माया याचा त्याग केलेला आहे, किंवा मोह आणि मायेचा स्पर्श ही ज्यांच्या अंतःकरणाला होत नाही आणि मनामध्ये फक्त आपल्या सद्गुरूंचं आणि भगवंताचं चिंतन सदोदित असतं आणि या चिंतनाबरोबरच जे अंतःकरणातून सदोदित सदा आनंदी असतात ते माझे खरे भक्त आहेत, भक्तिमान्य समीप्रिय आहे। नारदीय भक्ती स्रोतात आपण पाचवं सूत्र आपण बघत आहोत, यत प्राप्य न किंचित वांछती न सोचती न द्वेष्टी न रमते नोत्साही भवती। न किंचित वांछती हे बघतोय आपण, काहीही वांछा करत नाही, काहीही इच्छा करत नाही, म्हणजे दुसऱ्या दृष्टीने बघायचं म्हटलं तर कोणती इच्छा करावी की जेणेकरून आपण भगवंत प्राप्ती होईल आणि भगवंताच्या चरणी आपण स्थिर होऊ। भगवंताची सेवा किंवा भक्ती हा एकमेव मार्ग असा आहे की जेणेकरून आपण त्या भगवंताच्या समीप जाऊ शकतो। आणि ही इच्छा मनामध्ये असणं, भगवंतामध्ये विलीन होण्याची इच्छा, तीव्र इच्छा, त्यालाच मोक्ष इच्छा म्हणतात। विषय वासना किंवा इंद्रियांची तृप्ती हा मागत राहिलं की प्रपंचाकडे माणूस वळत जातो आणि त्यामध्येच गुंतून राहतो। जसं नेहमी उदाहरण देतो आपण की एक व्यक्ती एका झाडाला घट्ट धरून बसलेला असतो आणि सोडतो, मला सोडायची इच्छा आहे पण हे झाडच मला सोडत नाही। तसे विषय आणि प्रपंच आपल्याला घट्ट धरून बसलेले, येथ विषयावासुनी काही अन्यथा रम्य काही नाही ऐसा स्वभावाची पाही इंद्रियांचा, या माऊलींच्या उक्तीप्रमाणे आपण फक्त आणि फक्त प्रपंचातच घडून गेलेलो आहोत आणि इंद्रिय विषयांची तृप्ती हाच विषय आपल्या सदोतीत मनामध्ये रेंगळत असतो। हा देह सत्कारने लागावा, 84 दशलक्ष जीव योनीतून दुर्लभाने प्राप्त होणारा हा नरदेह असाच वृथा वाया घालवणं हे चुकीचं आहे
हे योग्य नाही, हे ज्यांच्या मनामध्ये ठसलेलं असतं की ज्यांची वृत्ती किंवा विचार तसे होतात, ही मंडळी भक्तीच्या मार्गाला लागतात आणि मग ते वांछा करतात की मला मोक्ष कधी मिळू शकेल. संतांना किंवा भक्तांना साधकांना माया अडवत नाही असं नाहीये, मायेचं प्रलोभन मिळत नाही असा विषय नाहीये, पण त्याच्यावर अंकुश ठेवून असतात. जसं श्रीकृष्णाला गोपाल म्हणतात, गो म्हणजे गाय, पालन करतो गोपाल हा ठीक आहे, पण संस्कृत मध्ये गो या शब्दाचा अजून एक अर्थ आहे, तो इंद्रिय, म्हणजे इंद्रियांचं पालन करतो असा नाहीये, की इंद्रिय ज्याच्या ताब्यात आहेत असा तो म्हणजे तो गोपाल, तो गोपाल कृष्ण. मनश्रेष्ठ आणि इंद्रिय आणि हे सहावं इंद्रिय सुद्धा ज्याच्या ताब्यात आहे असा तो गोपाल आहे. आणि ह्या साधक भक्त किंवा संतांची जी इच्छा असते ही आत्मइच्छा निर्माण होते हळूहळू मोक्षेच्छेतून, आणि ती मोक्षाची इच्छा, ते मोक्षाप्रत जाण्याची आस हळूहळू आत्मइच्छेमध्ये परावर्तित होऊन आत्मइच्छा एकदा दृढ झाली की हळूहळू मोक्षाची इच्छा सुद्धा कमी होऊन जाते. लक्षात घ्या, ज्यावेळेला आई वडिलांची सेवा करीत पुंडलिक बसला होता, आई वडिलांची भरपूर वर्ष त्याची सेवा चालली होती, तो इतर कुठलंही नाम सुद्धा घेत नव्हता, कुठली भक्ती ही नव्हती, फक्त आणि फक्त आई वडिलांची सेवा करत होतो. त्या सेवेला प्रसन्न होऊन किंवा सेवेवर प्रसन्न होऊन साक्षात परब्रह्म विठ्ठलाच्या रूपाने त्याच्या समोर प्रकट झालं आणि विचारलं, तुला माग का हवंय? त्याला पुंडलिक म्हणतात की तू आलायस खरं ठीक आहे, पण माझ्या आई वडिलांची सेवा करण्याशिवाय मला दुसरं कुठलंही मला आता काही काय सुचत नाही, त्यामुळे तू थोडा वेळ तसाच उभा राहा, तुम्ही थोडा वेळ तसेच उभे राहा, मला इच्छा झाली काय मागायचं मी तुमच्याकडे मागेल. त्या पुंडलिक वचनाच्या वचनासाठी योगी 28 अजूनही तो तसाच उभा आहे. गुरुचरित्रात एक कथा आहे, संदीपक नावाचा जो शिष्य होता तो आपल्या गुरूंची इच्छा होती काशी यात्रा करायची म्हणून तो काशी यात्रेला घेऊन जातो. काशी यात्रेला जाता त्याला इतके त्रास होतो की अंगावर जखमा होतात, त्याच्यातून अशुद्ध रक्त वाहत असतं, त्यांना चालता येत नसतं. अशा परिस्थितीत सुद्धा स्वतःच शिष्यत्व किंवा शिष्याचे जे गुण असतात ते त्यांचा त्याग न करता, कुठलाही कंटाळा न करता, कुठलाही आळस न करता, कुठलंही अशुभ मनात न आणता त्या गुरूंची मनापासून अंतःकरणापासून सेवा करत असतो. त्या सेवेवर प्रसन्न होऊन पहिल्यांदा ब्रह्मा प्रसन्न होतात, त्याच्या समोर प्रकट होतात म्हणतात वर्मा. नंतर विष्णू स्वतः प्रसन्न होतात म्हणतात वर्मा. शंकर स्वतः प्रसन्न होतात मागतात म्हणतात वर्मा. आम्ही तुझ्यावर खुश आहोत, प्रसन्न आहोत, हवंय ते माग. तेव्हा संदीपक म्हणतात की माझ्या गुरूंच्या सेवा वाचून मला दुसरं काहीही हा आत्ता नकोय, हे जे आहे हे न वांछतीय. ज्यावेळेला गोंदोलेकर महाराजांची परीक्षा घ्यायची, तुकामाई महाराजांनी त्यांना देहाला बहुत कष्ट दिले, तरीही ते कष्ट म्हणजे सद्गुरूंची आपल्यावरची कृपाच आहे हे मानून सदा आनंदित राहून गोंदोलेकर महाराजांनी तुकामाईंची सेवा केली. ते घोड्यावर बसायचे, माग पळायला लावायचे गोंदोलेकर महाराजांना, झाडावर चढायला लावायचे, फांद्या तोडायला लावायचे आणि सांगायचे परत आता त्याच्यातून रुधिर गळतोय म्हणजे चीक गळतोय, झाड रडायला लागलंय, होते तसे परत फांद्या नून लाव. मनात कुठलाही विकल्प न आणता महाराजांनी त्यांची सेवा केली. त्यांना काय होतं? काही नाही, फक्त सेवा होती गुरूंची.
गुरुसेवेचे फळ जे काही मिळणार हे गुरुने द्यायचं असतं, शिष्याने त्यांची वांछा करायची नसते। ते कधीही मागायचं नसतं की मला हे हवं म्हणून मी सेवा करतो। गुरुंची होणारी मनापासून सेवा ही तुम्हाला प्रपंचातलं काही देत नाही तर परमार्थातलं नेहमी देत असते। हा देह सजीव असतानाच काहीही गुरु देत नाही। सजीव देहापेक्षा जो चिरंतन निरंतर जो आत्मा आहे त्याच्या मुक्तीसाठी गुरु देत असतात। संदीपकांनी काय मागितलं होतं, ज्यावेळेला काशी यात्राला निघाले तर संदीपकाला गुरुपत्नीनी गुरु भगिनीनी सगळं काही सांगित होतं की आम्हाला हे हवंय ते हवंय ते हवंय ही सगळी वांछना केली होती। ते आणण्यासाठी त्यांनी सगळी सेवा केली असं नाहीये, त्यांनी गुरुचीच सेवा केली आहे आणि त्यानंतर जे काही मागितलं किंवा जे भगवंतानी दिलं तुला हे हे घेऊन जायचंय हे घे हे न मागता मिळालेलं आहे ते फळ आहे। कर्मण्येवाधिकार असते मा फलेषु कदाचन असं निष्कामतेन निर्मोहतेन जे कर्म करतात ना त्यांनाच सद्गती प्राप्त होते आणि मोक्ष प्राप्त होतो। सदार हे संतोषमय धर्म आप दृढधार आश एक गुरुदेव की और न चित्त विचार। सद्गुरूंच्या चरणाशिवाय दुसरं कुठलाही मनात ज्यांच्या येत नाहीये ते नेहमी सदोदित आनंदीच असतात संतोषीच असतात आणि ही सदा समाधानी वृत्ती म्हणजेच न वांछती आहे, कुठलीही इच्छा नाही। आयुष्यामध्ये कितीही कटू प्रसंग आले तर त्यात शोक होत नाही किंवा चांगले प्रसंग आले त्याचा अतिहर्ष होत नाही। साईबाबांच्या एका शिष्याच्या आईचं देहावसन झालं, देहांत झाला, तो साईबाबांच्याकडे शोक करायला लागला की तुम्ही इतके परब्रह्म तत्व आहात, तुम्ही नुसत्या पाण्यावर सुद्धा दीप उजळवू शकता, दीप प्रज्वलित करू शकता, ह्या जगात अशक्य असं तुम्हाला काही नाहीये, मी तुमचा इतका सच्छिष्य आहे, तुमची प्रत्येक गोष्ट मागतो, तुमच्या बरोबर सावलीसारखा राहतो, मला माझी आई जिवंत करून द्या। साईबाबा म्हणाले ठीक आहे काही प्रश्न नाही, मी तुझी आई पुनर्जीवित करायला तयार आहे, पण त्याच्यावर एक काम कर, मला एकाही घरातनं असं वस्तू आणून दे, एक वस्तू कुठलीही चालेल की ज्या घरामध्ये कधीच मृत्यू झालेला नाही। आपल्या आईवरच्या प्रेमासाठी तो शिष्य त्या गावातल्या प्रत्येक घरात जातो आणि विचारतो मला अशी एक वस्तू हवी, ते म्हणतात अरे साईबाबांचा शिष्य आहेस तू, तुला हवं ते घेऊन जा, तो प्रश्न एक वट आहे, पण तुमच्या घरात एकही मृत्यू झाला नसेल असं तुमचं घर असेल तरच तुमच्या घरातली मला वस्तू हवी। काही वेळानं तो आला साईबाबांच्याकडे आणि साईबाबा म्हणले की अरे दे मला एखादी वस्तू, कुठली आणली आहेस का तू, तो म्हणतो नाही मला असं एकही घर सापडलं नाही की ज्याच्यामध्ये मृत्यू झालेला नाही। साईबाबा म्हणतात की जो जीव जन्माला येतो हा मृत्यू पावणारच आहे। यत जायते तत विनश्यती हा सृष्टीचा नियम आहे। माझ्याकडे कितीही क्षमता असो किंवा तुमच्या दृष्टीने मी चमत्कार करणारा असो पण मी सृष्टीच्या नियमांच्या विरुद्ध कुठलेही संत जाऊ शकत नाही, कुठलेही देवही जाऊ शकत नाही। जे सृष्टीचे नियम आहेत हे सगळे पाळावेच लागतात। आपणच ही जी आणि तू जर माझा खरा शिष्य आहेस, तू माझा खरा भक्त आहेस,
तर अशा प्रपंचात अडकून राहण्याच्या इच्छा करून स्वतःला परत का प्रपंचात गुंतवून ठेवतोस? तू जर प्रपंच सोडला नाहीस तर तुला मुक्तीच नाहीये. मग न किंचिदपि वांछती म्हणजे नेमकं काय आहे? काही किंचित सुद्धा असं मागायचं नाहीये कि जे आपल्या मोक्ष पदापर्यंत पोहोचण्यासाठी अडसर ठरेल, आपल्या मुक्तीसाठी अडसर ठरेल. तुका म्हणे काही न मागणे आणिक, तुझे पायी सुख सर्व आहे, तुकाराम महाराज म्हणतात. मला दुसरं काहीही मागायचं नाहीये, कारण का ज्या समचरणांच्या ठिकाणी माझी वृत्ती स्थिर झालेली आहे तिथच माझे चारधाम आहे, तिथच माझी मुक्ती आहे. मला जे काही मनात विचार होतात ते पूर्णत्वास त्या ठिकाणीच जातात, त्यामुळे ते सोडून मला दुसरं काही नको आहे. पाहतो असे काय आता पुढे करी पाहिजे. वरी राहुदेव मस्तक खेळू जोडून हसतो का? तुका म्हणे चलला पुढती सामोरे विठ्ठला. त्या विठ्ठलालाच सामोरं जायचं, त्या विठ्ठलामध्येच आपल्याला विलीन व्हायचं. हा जो जीवात्मा आहे ये तो त्या परब्रह्माच्या शिवात्म्यामध्येच आपल्याला विलीन करायचं आहे. आणि हेच जर ह्या नरदेहाची इथे कर्तव्यता असेल, मग त्यासाठी मागायचंय काय मागायचं नाही, ह्या दोन्ही गोष्टींचा विचार करावा लागतो. काका भगवंतानी भगवद्गीता सांगितलं, आपण मागच्या एका प्रवचनात बघितलं होतं, जेव्हा दैवी गुण सांगून झाले तेव्हा असुर गुण सुद्धा सांगितलेले आहेत भगवंतानी अर्जुनाला. अर्जुन इतका सावलीसारखा भगवंताच्या जवळ असून सुद्धा भगवंताला अर्जुनाला सगळं पटवून द्यावं लागलेलं आहे. तू सगळं सोडून मला शरण जा, मी तुझा योगक्षेम चालवतो. मग अर्जुनाने काय काय सोडलेलं आहे? सर्वात महत्वाचं म्हणजे मी सर्वश्रेष्ठ धनुर्धर आहे हा अहंकार सुद्धा अर्जुनाला त्याग करावा लागलाय. भगवंताच्या मध्ये जवळ जायचं असं भगवंताचा खरा भक्त व्हायचं असेल तर काय आहे? आपण बऱ्याच वेळा आपण म्हणतो मी सर्वस्व अर्पण करतो, सर्वस्व अर्पण करतो. पण लक्षात घ्या, आपण सर्वही देत नाही आणि स्वही देत नाही. दुःखाचं मूळ कारण ते फक्त म्हणत असतो मी सर्वस्व अर्पण केलेलं आहे, मी भगवंताला सर्वस्व अर्पण केलं. मी जेव्हा इकडं पूर्वी यायचो आम्ही मित्र त्या मित्र असं चर्चा करताना म्हणायचे की गोंदवले आणि सज्जनगड काय, तू केव्हाही सांग मी तुमच्या बरोबर आहे. अरे सज्जनगड आणि गोंदवले जायला काही कारण लागतं का? मी तुम्ही तू फक्त मला अगदी तासभर आधी जरी सांगितलंस तरी मी वेळेत हजर राहील. पण जेव्हा प्रत्यक्षात गोंदवलेला किंवा इथं सज्जनगडावर यायची वेळ येते यायची की मी ठरवायचो आता सज्जनगडला जाऊया, तेव्हा ती त्याच व्यक्ती इथं भरपूर कारण देऊन सांगायची मला आत्ता वेळ नाही. हेच प्रपंचात अडकून राहणार, हेच त्याच त्याच विषयांमध्ये गुंतून राहणार. लक्षात घ्या, ह्याच दृष्टीने प्रयत्न केले की असंच जर वागत तर भगवंत कधीच मिळणार नाहीये किंवा आपल्या इच्छाही कधी संपणार नाहीये, त्या पदोपदी वाढतच राहणार आहेत. जितक्या पूर्ण करेल तितके अजून हे जसं एक रक्तबीज नावाचा राक्षस होता की जो शिवाच्या रक्तातून ज्याचा जन्म झाला होता आणि त्याला असा वर दिला गेला होता कि तुझ जिथं रक्त सांडशील तिथं तुझ पुनर्जन्म होईल.
आपल्या मनांमध्ये ज्या विषय वासना आहेत किंवा इंद्रिय भोगेच्छा आहेत, या प्रापंचिक इच्छा ज्या आहेत ना, ह्या सगळे रक्तबीज आहेत. एक वाच्छा संपली की दुसरी वाच्छा तयारच असते. एक इच्छा संपली, एक आकांक्षा संपली, एक मागणं संपलं की दुसरं मागणं तयारच असत. किंबहुना आपण आपल्या भगवंताला दुसऱ्या कुठल्या गोष्टी करायसाठी आपण वेळच देत नाही असं मला वाटतं कधी कधी. फक्त इच्छा पूर्ण करणं एवढंच फक्त भगवंताचं कार्य राहिलं असेल तर ते ठीक आहे, हे भगवंताचं कार्यच आहे भगवंतांची इच्छा पूर्ण करणं. पण भक्त किती आहेत की भक्त जर प्रापंचिक इच्छाच जर मागत असतील आणि जे रक्तबीजासारख्या त्यांच्या इच्छाच जर कधी संपणाऱ्या नसतील, जर जे खरे साधक आहेत, जे खरे संत आहेत, भक्तिमान्य समयप्रिय हा अशा भक्तांचं काय? भगवंताच्याकडे काय मागायचं? मगाशी जसं सांगितलं की अर्जुनाला सांगावं लागलं की आसुर गुण सुद्धा सांगावं लागलं, तेव्हा अर्जुनाने विचारलं हे आसुर गुण मला का सांगताय, मला ज्या वाटेल जायचं ते मला नकोच आहे ते का सांगताय. भगवंत म्हणतात ज्याचा त्याग करायचा आहे त्या वस्तूंचा विषय विकार आणि सगळ्या दृष्टिकोनातून विचार करून त्याचा त्याग करा. म्हणजे त्याग विचार करून केलेला त्याग हा परत कुठल्या वस्तू घेत. आपण बऱ्याच वेळेला आपल्या प्रत्येकाच्या घरात अडगळीची खोली नावाची एक जागा असते, ज्या वस्तू आपल्याला त्यावेळेला उपयोगात नसतात किंवा कायमस्वरूपी उपयोगात नसतात पण कधीतरी उपयोगात लागतात, त्या वस्तू आपण त्या अडगळीच्या रूम मध्ये ठेवलेल्या असतात, खोलीत ठेवलेल्या असतात. आपण ज्याला मराठीत अडगळीची खोली जरी म्हणत असतो त्याला इंग्लिश मध्ये स्टोर रूम म्हणतात. तिथं काय काय स्टोअर करून ठेवतो कुणास ठेवतो. आपलं मन सुद्धा मला बऱ्याच वेळेला अडगळीची जागा आहे की असं वाटत. आपल्या लहानपणापासूनचे आतापर्यंतचे सगळे कटु अनुभव तिथं मस्तपैकी ठेवलेले असतात आणि प्रसंगानुरूप आपण ते काढतो पण बाजूला बाहेर काढतो आणि प्रत्येकाला ऐकवायचं असते तर ऐकवतो. तू मला ह्या वेळेला असं बोललोस, तू त्याला त्यावेळेला तसं बोलवतोस. पण भगवंताची कधी आठवण होते का त्या दरम्यान की भगवंत तू मला अशा अशा संकटात सोडवत होतस, मी तुला असं असं वचन दिलं होतं, मी हे करेन सांगितलं होतं पण माझ्या हातून रडून गेलं आता मी ते करतो, हे कधीच आठवत नाही. पण मी तुला असं असं अभिषेक केलं होतं, तुम्हाला हे केलं होतं पण तुम्हाला इतकं लवकर दिलं नाहीस किंवा मला त्याचं फल मिळालं नाही, अजून मिळालं नाही, हे मात्र आपण भगवंताला 10 वेळा ऐकू नको. मग ह्या सगळ्या गोष्टी काय आहेत, ह्या फक्त प्रपंचात गुंतवून ठेवणारे आहेत. जे आपल्याला विषय त्याग करायचे आहेत हे समजून त्याग केले तरच ते परत घेतले जात नाही. तर ती अडगळीची जागा असते ती आपल्याला तात्पुरत्या ज्या वस्तू नाही आहेत वापरायला नाही आहेत किंवा ज्या उपयोगाच्या नाही त्या आपण तिथे ठेवतो, त्या आपण त्याग कधीच करत नाही. लक्षात घ्या, या देहाला जितक्या सुविधा तुम्ही द्याल तितक्या कमीच पडणार आहेत. या देह फक्त सुख सुविधाने आळशी होऊन जाईल, निष्क्रिय होऊन जाईल. ही निष्क्रियता कधीच आपल्याला मोक्षाला उपयोगी पडणार नाहीये. ही आपल्याला प्रपंचातही बऱ्याच वेळा अडचण ठेवायची शक्यता असते, परमार्थाचा तर बाजूलाच ठेव. म्हणून हे अर्जुना तू ह्या सगळ्या दुर्गुणांचा समजून त्याग कर असा भगवंत त्यांना सांगतात. म्हणून तुकाराम महाराज म्हणतात की तुझे पायी सुख सर्व आहे, मला माझ्या देहाला काय हवंय हे मला माहित नाही, माझा अनुभव तो केवढा, हा देह जितक्या वर्षाचा आहे तितकाच माझा अनुभव आहे पण तुझा अनुभव हा युगानुयुगाचा आहे, तेव्हा माझ्यापेक्षा
मला जे काय हवंय माझ्या या देहासाठी तुझ्यामध्ये विलीन होण्यासाठी तुझ्यापर्यंत पोहोचण्यासाठी या देहाला या अंतःकरणाला ज्या गोष्टींची गरज आहे ती माझ्यापेक्षा तुला जास्ती माहिती आहे. तू त्याच्यात तरबेज आहेस त्यामुळे तू त्या गोष्टी मला न मागता मला पुरव. मी फक्त तुझी भक्ती करायचं एवढंच मला माहिती आहे. या दृष्टीने फक्त भगवंताची भक्तीच करा. आणि ती भक्ती एकदा दृढ झाली की न शोचिती न दृष्टी हे विषयच उभे राहत मनामध्ये. दुःख म्हणजे काय आणि ते कुठल्या कुठल्या गोष्टीतून होत. न दृष्टी म्हणजे द्वेष आणि मत्सर या मनात सुद्धा कशा भावना येत नाहीत. न रमते म्हणजे प्रपंचामध्ये कसं रमलं जात नाही किंवा कुठल्या गोष्टीत रमलं जात. आणि हे उदासीनता जी पारमार्थिक अवस्था आहे परमार्थातलं सगळ्यात महत्वाची अवस्था आहे उदासीनता येणं. ही नेमकी काय आहे हे आपण पुढच्या प्रवचनात बघू. आज इथेच थांबूया. जय जय रघुवीर समर्थ.